Hello students, in last lecture we have discussed about subcooling and superheating. Before that we have discussed about dry compression and wet compression on pH and TS diagram. Now we are going to discuss about the methods of improving COP, coefficient of performance of the system. How we can improve the coefficient of performance of the system. The first method is by providing superheater at suction of the compressor. As we know, superheating of the refrigerant that we can do by keeping the refrigerant for more time in the evaporator. Evaporator madhe jast kalavadhisathi jar refrigerant thevla tar tya thikani refrigerant kay karnar ahe, jast heat absorb karnar ahe ani heat absorb kelyanantar that will get evaporate, that will get superheat, and that superheated refrigerant is passed to the compressor. जर कॉम्प्रेसरला सुपर हीटेड रेफ्रिजरेंट पास केला तर काय होणार आहे बघा, देर विल बी नो वॉशिंग ऑफ द लुब्रिकंट्स, द कॉम्प्रेसर विल वर्क प्रॉपरली अँड लाईफ ऑफ द कॉम्प्रेसर दॅट विल गेट इनक्रीज. अगेन ड्यू टू द सुपर हीटिंग सम अमाउंट ऑफ कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्स दॅट विल गेट इनक्रीज. That is by providing superheater. बघा आपण बेसिक डायग्राम ज्या वेळी बघितली होती, कॉम्प्रेसर नंतर कंडेन्सर नंतर एक्सपान्शन डिवाइस नंतर इव्हॅपोरेटर नंतर पुन्हा कशाला आलं होतं, कॉम्प्रेसर. बेसिक कंपोनेंट्स आहेत हे, इव्हॅपोरेटर अँड कंडेन्सर, कॉम्प्रेसर, एक्सपान्शन डिवाइस. ओके, जर या ठिकाणी इव्हॅपोरेटर मध्ये रेफ्रिजरंट जास्त कालावधीसाठी ठेवला, दॅट रेफ्रिजरंट विल ऍब्सॉर्ब हीट, विल गेट कन्वर्ट इन टू वेपर्स, कारण इथं एक्सपान्शन डिवाइस नंतर येणारा रेफ्रिजरंट जो आहे तो लिक्विड रेफ्रिजरंट, लो टेम्परेचर लो प्रेशर लिक्विड रेफ्रिजरंट असेल. इव्हॅपोरेटर मध्ये आल्यानंतर जास्त हीट ऍब्सॉर्ब केल्यानंतर काय होणार आहे, दॅट विल गेट इव्हॅपोरेट ऍज वेल ऍज विल गेट सुपर हीटेड, आणि सुपर हीटेड झालेला रेफ्रिजरंट आपण काय करणार आहे, इकडे देणार आहे. तर सुपर हीट होत असताना इट विल ऍब्सॉर्ब इट्स सेन्सिबल हीट, ओके, अँड देन इट इज कॉम्प्रेस्ड इन द कॉम्प्रेसर. आता इथे जास्त हीट ऍब्सॉर्ब केल्यामुळे काय होईल, ऍटोमॅटिकली आउटपुट जे आहे, रेफ्रिजरेटिंग इफेक्ट जो आहे तो वाढणार आहे, कॉम्प्रेसर वर्क जे आहे ते काय होणार आहे, सेम होणार आहे. फ्रॉम दॅट वी कॅन कन्क्लूड दॅट द कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ द सिस्टम दॅट विल गेट इनक्रीज बाय सबकूलिंग. वी आर प्रोव्हाइडिंग और वी आर कीपिंग द रेफ्रिजरंट फॉर मोर टाइम इन द कंडेन्सर, दॅट रेफ्रिजरंट विल गेट सबकूल्ड अँड देन द लो टेम्परेचर रेफ्रिजरंट सबकूल केल्यानंतर त्याचं टेम्परेचर काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे, कंडेन्सिंग टेम्परेचर पेक्षा कमी टेम्परेचर होणार आहे. इफ दॅट रेफ्रिजरंट इज एक्सपांडेड थ्रू द एक्सपान्शन वॉल, द टेम्परेचर विल बी लो, अँड लो प्रेशर लो टेम्परेचर रेफ्रिजरंट दॅट विल पास टू द इव्हॅपोरेटर दॅट विल ऍब्सॉर्ब मोर अमाऊंट ऑफ हीट, ओके, अँड ड्यू टू दॅट द कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ द सिस्टम that will get increased, that is by subcooling. हे आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे, सुपर हीटिंग अँड सबकूलिंग. नेक्स्ट, बाय प्रोव्हाइडिंग सक्शन लिक्विड हीट एक्सचेंजर, बाय प्रोव्हाइडिंग सक्शन लिक्विड हीट एक्सचेंजर, म्हणजे बघा इकडून जर लिक्विड सक्शन झालं, सक्शन होत असेल लिक्विड रेफ्रिजरंट, जो लिक्विड रेफ्रिजरंट कसा असेल, लो टेम्परेचर रेफ्रिजरंट असेल, इकडून सक्शन झाल्यानंतर बघा इफ द कॉम्प्रेशन इज वेट मोर पॉवर विल गेट रिक्वायर टू द कॉम्प्रेसर, वन थिंग. म्हणजे इकडून जर लिक्विड रेफ्रिजरंट जर कॉम्प्रेसरला गेला तर प्रॉब्लेम काय काय होणार आहे बघा, एक तर कॉम्प्रेशन साठी जास्त पॉवर लागेल, वन थिंग. सेकंड थिंग,
liquid refrigerant will wash out the lubricants used in the compressor, and due to that wear and tear, friction will get increased, wear and tear will get increased, life of the compressor will get reduced. Now we can provide a heat exchanger over here, okay, so that the compressed refrigerant, which is at higher temperature, that refrigerant will absorb heat from liquid refrigerant at suction line, and the refrigerant at suction line that will get heated, that will get absorb heat and will get evaporate, and the refrigerant at outlet of the compressor, okay, before condenser, that will get cooled. That is the thing. Over here we can use a heat exchanger, and the power required will get reduced, and from that we can increase the coefficient of performance of the system. Okay, and fourth one, that is multi-staging of compressor. Multi-staging of compressor. Now, as we know that in last semester in power engineering subject, and the chapter that was compressors, air compressor, in that chapter we had discussed, that is multi-staging, that is done for saving the work required to the compressor. जर आपण मल्टी स्टेजिंग केलं, ऑटोमॅटिकली काय होणार आहे, वर्क रिक्वायर्ड फॉर द कॉम्प्रेसर काय होणार आहे, दॅट विल गेट सेव्ह, किंवा कमी लागणार आहे वर्क. त्याच्यामुळं ऑटोमॅटिकली इनपुट जर रिड्यूस झालं, आउटपुट सेम असेल, ऍट दॅट टाइम डेफिनेटली कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ द सिस्टम दॅट विल गेट इनक्रीज. नाउ वी विल डिस्कस अबाउट द इनक्रीजिंग द कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्स of the vapor compression refrigeration system by multi-staging the compressor. Okay, here pan diagram through काय करणार आहे पाहणार आहोत. Now why multi-staging is required? Now when the temperature of the system, if it is required below -30°C, जर आपल्याला -30°C ला टेम्परेचर न्यायचं असेल रेफ्रिजरेशन सिस्टीमचं, ओके, किंवा हाय कॅपॅसिटी रेफ्रिजरेशन सिस्टीम जर आपल्याला मॅन्युफॅक्चर करायची असेल, तर अशा ठिकाणी द प्रेशर डिफरन्स दॅट विल गेट मोर, म्हणजे सक्शन प्रेशर आणि डिस्चार्ज प्रेशर कॉम्प्रेसरचं, हा प्रेशर डिफरन्स जो आहे तो काय असेल, जास्त असेल. प्रेशर डिफरन्स जर जास्त असेल तर काय काय प्रॉब्लेम येतात बघा. प्रेशर डिफरन्स जास्त असेल तर ही सिस्टीम आपल्याला काय करावी लागेल, रोबस्ट करावी लागेल, हेवी करावी लागेल, वन थिंग. सेकंड थिंग, देर इज चान्सेस ऑफ लिकेज. थर्ड थिंग, सिंगल स्टेज न कॉम्प्रेसर कॉम्प्रेशन केलं तर आउटलेट टेम्परेचर जे आहे ते काय होईल, वाढेल. आउटलेट टेम्परेचर जे आहे ते काय होईल, वाढेल. नाव फॉर एनी सिस्टीम इट इज मेंटेन्ड दॅट आउटलेट टेम्परेचर ऑफ द कॉम्प्रेसर दॅट इज maintained below 140°C, म्हणजे 140°C पेक्षा ते वरती जाऊ दिलं जात नाही, त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचर सिस्टीम मध्ये असायला पाहिजे. मग हे सगळं करण्यासाठी काय केलेलं असतं, दॅट इज मल्टी स्टेजिंग इज डन. नाउ फॉर unit having the high or more capacity, okay, बघा जसं आपण म्हणतो आईस प्लांट असेल, ओके, कोल्ड स्टोरेजेस असतील, ओके, मोठमोठे प्लांट जे असतील, चिलिंग सेंटर असेल, तर या ठिकाणी हाय कॅपॅसिटीचे प्लांट जे असतात, तर अशा ठिकाणी प्रेशर डिफरन्स जो असतो तो जास्त असतो. तर प्रेशर डिफरन्स जर जास्त असेल, किंवा सिंगल स्टेजमध्ये जर ह्या हा प्रेशर डिफरन्स जो आहे तो अचीव करायचा असेल, तर प्रॉब्लेम काय काय येतील, जसं मी तुम्हाला सांगितलं की सिंगल स्टेजमध्ये कॉम्प्रेशन करत असताना एकतर कॉम्प्रेसरला वर्क रिक्वायर्ड जे आहे, पॉवर रिक्वायर्ड जी आहे ती कशी लागेल, जास्त लागेल, वन थिंग. सेकंड थिंग, ॲज देअर इज अ मोर प्रेशर डिफरन्स, म्हणजे सक्शन प्रेशर आणि डिस्चार्ज प्रेशर याच्यामध्ये जास्त डिफरन्स असल्यामुळं काय होतो, लिकेजचा प्रॉब्लेम होऊ शकतो. सेकंड थिंग, टेम्परेचर जे आहे
ते सुद्धा काय होणार आहे, सिंगल स्टेज मध्ये कॉम्प्रेशन केल्यानंतर टेम्परेचर जे आहे ते हाय टेम्परेचर जाणार आहे, डिस्चार्ज टेम्परेचर जे आहे ते हाय टेम्परेचर जाणार आहे. जर ते टेम्परेचर 140 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असेल डेफिनेटली देअर विल बी अ प्रॉब्लम इन दी सिस्टीम. ओके, दॅट इज अ थिंग. किंवा 140 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त टेम्परेचर जर गेलं तर सिस्टीममध्ये कॉम्प्रेसरमध्ये जे ऑइल असणार आहे तर त्या ऑइलवरती काय होईल, इफेक्ट होऊ शकतो. त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, मल्टी टू ओवरकम दिस प्रॉब्लम्स, टू सेव्ह दी वर्क, टू इन्क्रीज दी कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑर टू इम्प्रूव्ह दी कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ द सिस्टीम, व्हॉट वी आर डुईंग, वी आर गोइंग टू डू अ मल्टी स्टेजिंग. मल्टी स्टेजिंग म्हणजे काय असेल, आयदर वी आर गोइंग टू यूज अ सेरीज ऑफ स्टेजेस, वी आर गोइंग टू कॉम्प्रेस दी रेफ्रिजरंट इन नंबर ऑफ स्टेजेस. रेफ्रिजरंट आपण काय करणार आहे, नंबर ऑफ स्टेजेसमध्ये काय करणार आहे, कॉम्प्रेस करणार आहे. म्हणजे दुसऱ्या स्टेजचं जे इनपुट असेल दॅट विल बी दी आउटपुट ऑफ ऑर आउटलेट ऑफ फर्स्ट स्टेज. पहिल्या स्टेजचं जे आउटलेट असेल ते दुसऱ्या स्टेजचं काय असेल, इनलेट असेल. असं स्टेज काय केले जातील, सेरीजमध्ये आपण काय करणार आहोत, अटॅच करणार आहोत. ओके, वी विल डिस्कस इट विथ दी फिगर डायग्राम ऑर पी एच अँड टी एच डायग्राम ऑफ मल्टी स्टेजिंग. तर मल्टी स्टेजिंग मध्ये बघा, या ठिकाणी मी ड्रॉ करतो, दिस विल बी दी फर्स्ट कॉम्प्रेसर. पहिला कॉम्प्रेसर असेल, पहिल्या कॉम्प्रेसरचं या ठिकाणी मी इनपुट देतोय रेफ्रिजरंट. ओके, दिस विल बी फर्स्ट पॉइंट. नाउ द नेक्स्ट कॉम्प्रेसर, ओके, दॅट विल बी ओवर हियर, सेकंड स्टेज, फर्स्ट स्टेज अँड सेकंड स्टेज. नाउ इन बिटवीन दिस स्टेज देअर विल बी अ इंटरकूलर, देअर विल बी अ इंटरकूलर. फर्स्ट स्टेज, दिस विल बी पॉइंट टू आफ्टर फर्स्ट स्टेज, इंटरकूलर पॉइंट थ्री, पॉइंट थ्री विल डिस्कस लेटर. आफ्टर सेकंड स्टेज दॅट रेफ्रिजरंट विल पास to the condenser, that will pass to the condenser. Over here we are going to provide the condenser. Condenser, compressor 1, compressor 2. Okay, then condenser. After condenser, that refrigerant will pass through the expansion device. Okay, expansion device 1, expansion device 1. After expansion device, what will happen? Baga, एक्सपान्शन ज्यावेळी होणार आहे, एक्सपान्शन नंतर काय होणार आहे, पार्ट ऑफ लिक्विड दॅट विल गेट कन्वर्ट इन टू वेपर. मी या ठिकाणी तुम्हाला एक पी एच डायग्राम काढून दाखवतो. या पी एच डायग्राममध्ये 1 to 2 आपण कॉम्प्रेशन बघितलं होतं लास्ट इयर, लास्ट सेमिस्टरला आपण रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग चॅप्टरमध्ये हे पाहिलं होतं. पहिलं कॉम्प्रेशन 1 to 2, 2 to 3 कंडेन्सेशन, अँड आफ्टर कंडेन्सेशन या ठिकाणी काय होणार आहे, लिक्विड होणार आहे. बरोबर आहे का? या ठिकाणी हा क्रिटिकल पॉइंट आहे, सॅच्युरेटेड लिक्विड लाईन, सॅच्युरेटेड वेपर लाईन. म्हणजे या ठिकाणी पॉईंट 3 येणार आहे, त्यावेळी काय असणार आहे, दॅट रेफ्रिजरंट विल बी इन लिक्विड फेस. आणि इथून ज्यावेळी एक्सपान्शन होणार आहे, दॅट इज पी एच
ग्राम एन्थाल्पी. ओके त्यावेळी एन्थाल्पी कॉन्स्टंट असणार आहे दिस मच पार्ट ऑफ वेपर विल बी देयर एंड दिस मच पार्ट ऑफ लिक्विड विल बी देयर. ओके या ठिकाणी मी म्हटलं होतं की लिक्विड लिक्विड प्लस वेपर आणि राइट साइडचा जो कर्व आहे त्या ठिकाणी काय आहे वेपर आहे आणि हे वेपर होत असताना इतक्या अमाउंट ऑफ वेपर होत असताना दॅट लिक्विड आफ्टर एक्सपान्शन ओके पार्ट ऑफ लिक्विड दॅट विल ऍब्सॉर्ब हीट ओके ऍब्सॉर्ब इट्स लॅटेंट हीट ओके अँड ड्यू टू दॅट दॅट विल गेट इव्हॅपरेट आणि या ठिकाणी इव्हॅपरेशन झाल्यानंतर इतका अमाऊंट ऑफ काय असणार आहे वेपर्स असणार आहे आणि हे लिक्विड जे आहे त्याच्याकडून हीट घेतल्यामुळं या लिक्विडची काय असणार आहे टेम्परेचर जे असणार आहे काय होणार आहे ड्रॉप डाऊन होणार आहे सडन ड्रॉप इन टेम्परेचर. ओके तर हे जे वेपर्स आहेत हे लो टेम्परेचर वेपर जे आहेत ते कशासाठी वापरले बघा तर इंटरकुलरसाठी वापरले. ते कशासाठी वापरले इंटरकुलिंगसाठी वापरले. ओके ते या ठिकाणी फ्लॅश चेंबर म्हटलं जातं. ओके ओवर हियर फ्लॅश चेंबर विच विल सेपरेट ओके फ्लॅश चेंबर दॅट विल सेपरेट लिक्विड अँड पेपर रेफ्रिजरंट फ्लॅश चेंबर. ओके फ्लॅश चेंबर नंतर पुन्हा काय असेल इथून येणारं जे लिक्विड असेल रेफ्रिजरंट लो टेम्परेचर लो प्रेशर रेफ्रिजरंट तो पुन्हा दुसऱ्या स्टेज मध्ये काय केला जाईल एक्सपान्शन केलं जाईल त्याचं. ओके आफ्टर एक्सपान्शन इट इज पास्ड टू द इव्हॅपरेटर इट इज पास्ड टू द इव्हॅपरेटर. या ठिकाणी काय असेल इव्हॅपरेटर असेल या ठिकाणी काय असेल इव्हॅपरेटर असेल आणि इव्हॅपरेटर नंतर पुन्हा रेफ्रिजरंट कशाला जाईल कॉम्प्रेशनच्या पहिल्या स्टेजला जाईल. इव्हॅपरेटर मध्ये रेफ्रिजरंट काय करणार आहे हीट ऍब्सॉर्ब करून घेणार आहे आणि हीट ऍब्सॉर्ब केल्यानंतर दॅट विल गेट वेपर आहे दॅट विल गेट इव्हॅपरेट आणि ह्या वेपर जे आहेत त्या कॉम्प्रेसरच्या पहिल्या स्टेजला दिल्या जातील इथून फ्लॅश चेंबर. ओके नाउ वी विल ड्रॉ द पीएच अँड टीएच डायग्राम फॉर दिस. ओके या ठिकाणी पॉइंट मेन्शन करत असताना फर्स्ट पॉइंट दॅट इज ऍट सेक्शन ऑफ द कॉम्प्रेसर सेकंड पॉइंट दॅट इज पहिल्या स्टेज मध्ये कॉम्प्रेशन झाल्यानंतर दिस विल बी थर्ड पॉइंट. ओके फ्लॅश चेंबर जो आहे या ठिकाणी फ्लॅश चेंबर थर्ड पॉइंट फोर्थ पॉइंट आफ्टर सेकंड स्टेज फिफ्थ पॉइंट sixth point after first expansion QS seventh point after flash chamber eighth point after second expansion device and then it will absorb heat over here in the evaporator and first point again for next cycle. बघा ही प्रोसेस कशी होणार आहे पहिल्यांदा लक्ष द्या. इथून रेफ्रिजरंट जो असेल तो लो प्रेशर लो टेम्परेचर रेफ्रिजरंट वेपर ओके हा रेफ्रिजरंट कशाला गेला कॉम्प्रेसरच्या पहिल्या स्टेजला गेला. पहिल्या स्टेजला गेल्यानंतर कॉम्प्रेसर मध्ये तो रेफ्रिजरंट काय होईल कॉम्प्रेस होईल. कॉम्प्रेस झाल्यानंतर त्याचं टेम्परेचर कसं होणार आहे मीडियम टेम्परेचर मीडियम प्रेशर मीडियम टेम्परेचर मीडियम प्रेशर किंवा ओके हाय टेम्परेचर मी म्हणतो आणखीन मीडियम प्रेशर रेफ्रिजरंट हा या ठिकाणी काय असणार आहे सेकंड स्टेज मध्ये जाणार आहे. या ठिकाणी काय असणार आहे
अगेन वेपर्स असणार आहे. ओके, तर मीडियम प्रेशरला या ठिकाणी बघा इथं काय वापरलेला आहे, इंटरकूलर. काय वापरलेला आहे? इंटरकूलर. इंटरकूलर. ओके, तर इंटरकूलर काय करेल बघा, इंटरकूलरला हे इंटरकूलिंग कसं केलं जातं, ओके आपण नंतर बघूया. इंटरकूलिंग केल्यानंतर रेफ्रिजरेंटचं प्रेशर जे आहे ते सेम राहील, पण टेम्परेचर जे आहे ते काय होणार आहे, कमी होणार आहे. ओके, तर या ठिकाणी टेम्परेचर इनिशियल टेम्परेचरला आणलं जाईल, लो टेम्परेचरला. ओके, तर लो टेम्परेचर अँड मिडियम प्रेशर वेपर रेफ्रिजरंट तिसऱ्या पॉइंटला असेल. ओके, इथून सेकंड स्टेज मध्ये काय केलं जाईल, याच कॉम्प्रेशन केलं जाईल. सेकंड स्टेज मध्ये याचं काय केलं जाईल, कॉम्प्रेशन केलं जाईल. आणि मग इथं हाय टेम्परेचर हाय प्रेशर वेपर रेफ्रिजरंट असेल. हाय टेम्परेचर हाय प्रेशर वेपर रेफ्रिजरंट असेल. हा हाय टेम्परेचर हाय प्रेशर वेपर रेफ्रिजरंट जो आहे तो कशाला दिला, कंडेन्सरला गेला. कंडेन्सरला गेल्यानंतर हा मीडियम टेम्परेचर हाय प्रेशर लिक्विड रेफ्रिजरंट मध्ये काय होईल, कन्वर्ट होईल. म्हणजे बघा, मी मीडियम टेम्परेचर असं का म्हटलेलं आहे, कारण कंडेन्सिंग टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर लो टेम्परेचर असणार नाही, दॅट टेम्परेचर विल बी अ मीडियम टेम्परेचर. कारण कंडेन्सिंग टेम्परेचर असेल जस्ट लिक्विफाय केलेला असेल रेफ्रिजरंट, आणि तो जो आहे रेफ्रिजरंट तो पहिल्या एक्सपान्शन डिवाइस थ्रू काय केला, एक्सपांड केला. एक्सपांड केल्यानंतर लो टेम्परेचर हाय मीडियम प्रेशर, मी म्हणतो लो टेम्परेचर मीडियम प्रेशर लिक्विड आणि वेपर असेल. लिक्विड आणखी काय असेल, वेपर असेल. त्यातलं लिक्विड जे आहे ते इकडे येईल आणि वेपर जे आहेत त्या काय होतील, इकडे जातील. ओके, लिक्विड जे आहे ते दुसऱ्या एक्सपान्शन डिवाइसला जाणार आहे आणि वेपर जे असतील त्या काय जातील, इंटरकूलरला जातील. या लो टेम्परेचर वेपर जे असतील त्या इंटरकूलरला गेल्यानंतर इथं फर्स्ट स्टेज मध्ये जे कॉम्प्रेशन झालेलं असणार आहे त्याचं टेम्परेचर हाय टेम्परेचर असणार आहे. याला कूलिंग करायसाठी इथं जो रेफ्रिजरंट आहे त्याला कूल करायसाठी इथून येणाऱ्या ज्या लो टेम्परेचर वेपर्स आहेत त्या काय केल्या जातील, यूज केल्या जातील. दॅट इज द फंक्शन ऑफ इंटरकूलर, इज टू ब्रॉड द रेफ्रिजरंट आफ्टर फर्स्ट स्टेज, ओके, टू इट्स इनिशियल टेम्परेचर. लिक्विड रेफ्रिजरंट जो फ्लॅश चेंबर मधून येणार आहे, ओके, तो लिक्विड रेफ्रिजरंट एक्सपान्शन डिवाइस मध्ये पुन्हा काय होईल, एक्सपान्शन होईल. आणि लो टेम्परेचर लो प्रेशर लिक्विड रेफ्रिजरंट जो आहे तो कशाला दिला जाईल, इव्हॅपोरेटरला दिला जाईल. आणि इव्हॅपोरेटर मधन मग लो टेम्परेचर लो प्रेशर वेपर्स मध्ये कन्वर्जन होईल. आणि या वेपर्स कशाला दिलेल्या असतील, पहिल्या स्टेजला कॉम्प्रेसरला दिलेल्या असतील. ओके, वी विल डिस्कस इट विथ द हेल्प ऑफ पीव्ही डायग्राम, सॉरी पीएच डायग्राम, नॉट पीव्ही, पीएच डायग्राम. ओके, पीएच डायग्राम बघा, असे असेल पीएच डायग्राम चा सॅच्युरेशन कर्व जो आहे तो असा असेल. ओके, इथं क्रिटिकल पॉइंट असेल सॅच्युरेटेड लिक्विड लाईन, सॅच्युरेटेड वेपर लाईन, सॅच्युरेटेड लिक्विड आणि सॅच्युरेटेड वेपर लाईन. ओके, हा सॅच्युरेशन कर्व म्हणायचा. काय म्हणायचं याला, सॅच्युरेशन कर्व. पहिली स्टेज पहिला पॉइंट या ठिकाणी असेल, पहिल्या पॉइंट मध्ये कॉम्प्रेशन होईल. ओके, इस प्रेशर विल गेट इनक्रीज, प्रेशर जे आहे ते काय होईल, वाढेल. प्रेशर वाढलं एन्थाल्पी ऑटोमॅटिकली काय होणार आहे, वाढणार आहे. ओके, तर पहिल्या स्टेज नंतर काय आपण यूज केलेलं आहे, इंटरकूलर यूज केलेला आहे. ओके, इंटरकूलर यूज केल्यामुळं ज्या सुपर हीटेड वेपर्स ज्या आहेत त्या सुपर हीटेड वेपर्स
सुपरहीटेड वेपर जे आहेत त्या सुपरहीटेड वेपर्स कशामध्ये कन्वर्ट होणार आहेत, सॅच्युरेटेड वेपर्स मध्ये कन्वर्ट होणार आहेत. हा दुसरा पॉइंट असेल. ओके, आणि तिसरा जो पॉइंट असेल तो सॅच्युरेटेड वेपर्स, सॅच्युरेटेड वेपर्स मध्ये कन्वर्ट होणार आहे. ओके, सॅच्युरेटेड वेपर्स नंतर थर्ड पॉइंट नंतर पुन्हा काय केलेलं आहे बघा, कॉम्प्रेशन केलेलं आहे. पुन्हा काय केलेलं आहे, दुसऱ्या स्टेज मध्ये कॉम्प्रेशन केलेलं आहे. म्हणजे हे जे प्रेशर असेल ते कसं असेल, इंटरमिडिएट प्रेशर असेल, आणि इथं जो पॉइंट आहे तो कसा असेल, हाय प्रेशर असेल. थ्री नंतर फोर पॉइंट. ओके, फोर पॉइंट नंतर आता काय होणार आहे, कंडेन्सेशन. प्रेशर मात्र इथलं कसं असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे एक्सपान्शन डिव्हाइस पर्यंत. ओके, कंडेन्सर मध्ये काय केलं जाईल, कंडेन्सेशन केलं जाईल. कंडेन्सेशन करत असताना पहिल्यांदा सॅच्युरेटेड लिक्विड, सॅच्युरेटेड वेपर्स होतील. सॅच्युरेटेड वेपर्स नंतर जशी जशी हीट रिमूव्ह केली जाईल तसं तसं या ठिकाणी काय होणार आहे, सॅच्युरेटेड लिक्विड, लिक्विड होणार आहे. कंडेन्सर नंतर ते कसं असणार आहे बघा, मिडियम टेम्परेचर हाय प्रेशर लिक्विड म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, लिक्विड एल. ओके, दिस विल बी पॉइंट फाईव्ह. ओके, इथून पुन्हा काय केलं जाणार आहे, एक्सपान्शन केलं जाणार आहे. दिस विल बी पॉइंट सिक्स, एक्सपान्शन झालं. बरोबर आहे का? आता एक्सपान्शन झालं त्यावेळी इथं जर पॉइंट असता तर सगळं लिक्विड असतं. बघा या ठिकाणी लिक्विड आहे, या पॉइंट वरती ही सॅच्युरेटेड लिक्विड लाईन आहे. या लाईन वरती कुठं जरी पॉइंट आला तरी ती सॅच्युरेटेड लिक्विड असेल. पॉइंट इन बिटवीन आहे बघा, कर्वच्या मध्ये आहे. याचा अर्थ काय आहे, ओव्हर हिअर पार्ट ऑफ वेपर्स विल बी देअर अँड रिमेनिंग विल बी लिक्विड. म्हणजे इतकं पार्ट, आता मी समजा सेंटरला पॉइंट घेतला तर हाफ लिक्विड हाफ वेपर्स असतील. मी जर या ठिकाणी पॉइंट घेतला तर थ्री फोर्थ वेपर्स असतील, वन फोर्थ लिक्विड असेल. बरोबर आहे का? म्हणजे वन फोर्थ लिक्विड जे आहे ते हीट ऍब्सॉर्ब करून वेपर मध्ये कन्वर्ट होईल. मी जर पॉइंट इकडे घेतला, समजा इथं सेंटर आहे, झिरो वन टू थ्री फोर चार भागामध्ये मी काय केलं, डिवाइड केलं, तर या ठिकाणी वन फोर्थ वेपर्स असणार आहे, थ्री फोर्थ काय असणार आहे, लिक्विड असणार आहे. बरोबर आहे का? वन फोर्थ वेपर्स, थ्री फोर्थ काय असणार आहे, लिक्विड असणार आहे. लाईक दिस. मग इथले वेपर्स जे आहेत त्या वेपर्स आपण काय केलेले आहेत बघा, फ्लॅश चेंबर मध्ये सेपरेशन केलेलं आहे. फ्लॅश चेंबर इज अ डिवाइस विच विल सेपरेट द लिक्विड अँड वेपर. ओके, वेपर जे आहेत काही या ठिकाणी काय केलेले आहेत, इंटरकूलरला नेलेले आहेत, आणि लिक्विड जे आहे, लिक्विड म्हणजे इथं असेल. ओके, लिक्विड जे आहे हा पॉइंट सेवन असेल, ते दुसऱ्या एक्सपान्शन डिवाइस थ्रू काय केलं, एक्सपान्शन केलं. ओके, एन्थाल्पी विल रिमेन कॉन्स्टंट, दिस विल बी पॉइंट एट. ओके, आणि त्याच्यानंतर बघा एट पॉइंट, आता लो प्रेशर लो टेम्परेचर काय आलं, लिक्विड रेफ्रिजरंट आलेला आहे, आणि तो इव्हॅपोरेटर मध्ये काय होणार आहे, इथे ऍब्सॉर्ब करणार आहे. इव्हॅपोरेटर कॉम्प्रेसर वन, कॉम्प्रेसर टू, कंडेन्सर, एक्सपान्शन डिवाइस वन, एक्सपान्शन डिवाइस टू. ओके, फ्लॅश चेंबर, आणि इथं जो असेल तो काय असेल, इंटरकूलर. हा काय असेल, इथं इंटरकूलर असणार आहे. इकडे जाणारे वेपर्स असतील, इकडे येणार काय असेल, लिक्विड असेल. ओके, तर या ठिकाणी बघा, पहिल्यांदा कॉम्प्रेसर मध्ये पहिल्या स्टेज मध्ये कॉम्प्रेशन केलं जाईल वन टू टू, टू नंतर इंटरकूलर केल्यामुळे, इंटरकूलिंग केल्यामुळे काय होईल, दॅट इज सॅच्युरेटेड वेपर्स फॉर्म होतील. सॅच्युरेटेड वेपर्स नंतर पॉइंट फोर सेकंड स्टेज मध्ये कॉम्प्रेशन होईल. सेकंड स्टेज मध्ये कॉम्प्रेशन झाल्यानंतर कंडेन्सर आला. ओके, कंडेन्सेशन झाल्यानंतर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, लिक्विड मध्ये होणार आहे. त्याच्यानंतर एक्सपान्शन डिवाइस वन, यातले वेपर जे आहेत ते इंटरकूलरला गेले. बघा फ्लॅश चेंबर आहे, वेपर जे आहेत ते इंटरकूलरला गेले. ओके, लिक्विड जे आहे ते दुसऱ्या एक्सपान्शन डिवाइस थ्रू
एक्सपांड झालं आणि ते इव्हॅपोरेटर मध्ये हीट ऍब्सॉर्ब करून पुन्हा वेपर मध्ये कन्वर्ट होईल आणि वेपर जे आहेत त्या पहिल्या स्टेजच्या कॉम्प्रेसरला दिल्या जातील. दिस इज द पीएच डायग्राम. दिस इज द पीएच डायग्राम. आता आपण काय करणार आहोत, टीएस डायग्राम काढणार आहोत. बघा ती जी आहे ही पीएच डायग्राम आहे. पीएच डायग्राम दुसरी जी असेल ती आपण काय करणार आहोत, टीएस डायग्राम काढणार आहोत. टेम्परेचर वर्सेस एंट्रॉपी, टेम्परेचर वर्सेस एंट्रॉपी डायग्राम. टेम्परेचर वर्सेस एंट्रॉपी. फर्स्ट पॉइंट विल बी ऑन सैचुरेशन कर्व. आइसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन पहिल्या स्टेज मध्ये 1 to 2, ओके 2 to 3, दैट इज इंटरकूलर एट कॉन्स्टंट प्रेशर. 3 to 4 अगेन आइसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन, ओके 4 to 5 कंडेन्सेशन. 4 to 5 काय असेल, कंडेन्सेशन. कंडेन्सेशन होत असताना हा मी 4 म्हणतो आणि 5 जो आहे या ठिकाणी 4 येईल, ओके 5 जो आहे तो काय येईल या ठिकाणी येईल 5 आफ्टर कंडेन्सेशन, ओके 5 नंतर काय होणार आहे, एक्सपान्शन होणार आहे, ओके दॅट इज आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन. एंट्रॉपी रिमेन्स कॉन्स्टंट. या ठिकाणी काय येणार आहे, 6 येणार आहे इथून इंटरकूलर. या ठिकाणी 7 येईल. 7 to 8 पुन्हा एक्सपान्शन होणार आहे, ओके 7 to 8 काय होणार आहे, एक्सपान्शन होणार आहे. हियर देर विल बी 0.8 अँड आफ्टर 8 दिस इज द इव्हॅपोरेटर. बघा 1 to 2 आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन, 2 to 3 काय आलं इंटरकूलर. इंटरकूलर कॉम्प्रेसर 1 कॉम्प्रेसर 2 3 to 4 4 to 5 कंडेन्सेशन, 5 to 6 एक्सपान्शन डिवाइस 1 6 नंतर वेपर जे आहेत त्या इंटरकूलरला जातील. 6 to 7 इकडे लिक्विड येईल, लिक्विड सॅच्युरेटेड लिक्विड. 7 to 8 एक्सपान्शन डिवाइस 2, ओके अँड 8 to 1 इज इव्हॅपोरेटर. इज इव्हॅपोरेटर, ओके दिस इज द पीएच डायग्राम अँड दिस इज द टीएस डायग्राम of the multi-staging of the refrigeration system. तर या ठिकाणी TS डायग्रामचा कर्व जो आहे तो कसा आहे तो बघा. TS डायग्राम हा क्रिटिकल पॉइंट असेल. सॅच्युरेटेड वेपर लाईन, सॉरी सॅच्युरेटेड लिक्विड लाईन आणि सॅच्युरेटेड वेपर लाइन, सैचुरेटेड वेपर लाइन, ओके इंटरकूलर आईएनटी, ओके. नाउ व्हाट आर द एडवांटेजेस ऑफ द मल्टी स्टेजिंग, ओके एडवांटेजेस ऑफ मल्टी स्टेजिंग, एडवांटेजेस ऑफ मल्टी स्टेजिंग. फर्स्ट वन, सेविंग इन कॉम्प्रेसर वर्क. ओके तर या ठिकाणी सिंगल स्टेज मध्ये आपण ज्यावेळी कॉम्प्रेस करणार आहे
त्यावेळी जास्त वर्क करावं लागेल कॉम्प्रेसरला. मल्टी स्टेजिंग केल्यामुळे काय होणार आहे, या ठिकाणी इंटरकूलर यूज करता येतो. इंटरकूलर यूज केल्यामुळं सेकंड स्टेजमध्ये पुन्हा वर्क काय होणार आहे, कमी होऊन लागणार आहे. दॅट इज वर्क सेविंग इन द कॉम्प्रेसर. ॲज व्हॉट इज द आउटपुट ऑफ दिस सिस्टीम, दॅट इज द रेफ्रिजरेटिंग इफेक्ट H1 - H8. ओके, रेफ्रिजरेटिंग इफेक्ट that is equal to H1 - H8. Okay, refrigerating effect same आहे दोन्ही केस मध्ये. सिंगल स्टेज मध्ये कॉम्प्रेशन करायचं झालं तर बघा कुठपर्यंत जावं लागेल, असं जावं लागेल इथं. बरोबर आहे का? हे जे आहे ते वर्क सेव. ओके, सॉरी पीएच डायग्राम आहे. ओके, तर या ठिकाणी कॉम्प्रेसर वर्क सिंगल स्टेज मध्ये जास्त लागणार आहे, मल्टी स्टेजिंग मध्ये ते काय केलेलं आहे, कमी केलेलं आहे. म्हणजे इनपुट जे आहे ते काय झालं तर कमी आलं, आउटपुट जे आहे ते काय राहिलं, सेम राहिलं. आउटपुट सेम असेल आणि इनपुट जर कमी झालं, डेफिनेटली कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्स काय होणार आहे, वाढणार आहे. ओके, सेविंग इन वर्क ऑफ द कॉम्प्रेसर दॅट विल इन्क्रीज द सीओपी, इन्क्रीज इन सीओपी, इन्क्रीज COP, that is the thing. Second thing, that is low discharge temperature. Low discharge temperature. Okay, आता single stage मध्ये समजा मी जर compress केलं तर बघा TS diagram या ठिकाणी घ्या. Single stage मध्ये जर मी compress केलं तर समजा इंटेक जे आहे ते 5 degree Celsius आहे समजा, किंवा ओके 5 degree Celsius आहे समजा इंटेक. ओके, आणि डिस्चार्ज जर सिंगल स्टेज मध्ये जर डिस्चार्ज केला तर ते समजा 110 degree Celsius झालं सिंगल स्टेज मध्ये. आता मल्टी स्टेजिंग मध्ये करत असताना बघा 5 degree Celsius पासून किती पर्यंत होईल, समजा 40 degree Celsius जाईल किंवा 50 degree Celsius जाईल. ओके, 50 पासून आपण ते पुन्हा काय करणार आहे, कमी आणणार आहे, ते मी 20-15 पर्यंत आणू शकतो. आणि दुसऱ्या स्टेज मध्ये गेले आपण नंतर ते मला 80 पर्यंत काय होऊ शकतं, टेम्परेचर रेज होऊ शकतो, 90 पर्यंत रेज होऊ शकतो. म्हणजे डिस्चार्ज टेम्परेचर जे आहे ते सिंगल स्टेज मध्ये जर कॉम्प्रेशन केलं तर काय होणार आहे, द टेम्परेचर विल गेट इनक्रीज. अँड इन मल्टी स्टेजिंग द टेम्परेचर विल बी लो एज कंपेयर टू सिंगल स्टेज कॉम्प्रेशन. थर्ड वन, द वॉल्यूमेट्रिक एफिशियंसी इंक्रीजेस. वॉल्यूमेट्रिक एफिशियंसी इंक्रीजेस. ओके, सिंगल स्टेज मध्ये जर कॉम्प्रेशन केलं तर वॉल्यूमेट्रिक एफिशियंसी काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि मल्टी स्टेजिंग मध्ये जर आपण कॉम्प्रेशन केलं, डेफिनेटली वॉल्यूमेट्रिक एफिशियन्सी ऑफ द कॉम्प्रेसर दॅट विल गेट इनक्रीज. फोर्थ वन, लीकेज. बघा कॉम्प्रेसर मध्ये कॉम्प्रेस करत असताना जर सिंगल स्टेज मध्ये मी कॉम्प्रेस केलं तर प्रेशर डिफरन्स जो आहे, ओके म्हणजे इथून इथपर्यंत जर मी सिंगल स्टेज मध्ये कॉम्प्रेस केलं तर प्रेशर डिफरन्स जो आहे तो काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे बघा या ठिकाणी समजा 1 bar असेल आणि या ठिकाणी समजा 20 bar जर जाईल, ओके डायरेक्ट 1 bar to 20 bar डिफरन्स किती झाला, 20 झाला. तर मी असं करू शकतो 1 bar पासून 10 bar जाऊ शकतो पहिल्या स्टेज मध्ये आणि 10 bar पासून 20 bar दुसऱ्या स्टेज मध्ये जाऊ शकतो. ओके, म्हणजे प्रेशर डिफरन्स किती चालला, 10 चालला प्रत्येक स्टेजच्या पाठीमाग. मग प्रेशर डिफरन्स कमी असल्यामुळं लिकेजची टेंडन्सी जी आहे ती काय होईल, कमी होईल. प्रेशर डिफरन्स जर वाढला तर लिकेज काय होणार आहे, चान्सेस जे आहेत लिकेजचे ते काय होणार आहेत, वाढणार आहेत. फिफ्थ वन, फ्लायव्हील साईज. फ्लायव्हील साईज सिंगल स्टेज मध्ये कॉम्प्रेशन करत असताना जास्त वर्क लागणार आहे,
त्या ठिकाणी फ्लायव्हील साइज जी आहे ती काय लागणार आहे कंप्रेसरला जास्त लागणार आहे. मल्टी स्टेजिंग मध्ये फ्लायव्हील साइज जी आहे ती काय लागणार आहे कमी लागणार आहे. 6th one सेविंग इन मटेरियल. सेविंग इन मटेरियल म्हणजे बघा तर सिंगल स्टेज मध्ये जर कॉम्प्रेशन करायचं झालं तर सिस्टीम कशी करावी लागणार आहे रोबस्ट करावी लागणार आहे. वॉल थिकनेस जो आहे सिलेंडरचा कॉम्प्रेसर मध्ये तो काय ठेवावा लागेल जास्त ठेवावा लागेल आणि मल्टी स्टेजिंग मध्ये मात्र वॉल थिकनेस थोडासा काय करावा लागेल कमी करावा लागेल. त्याच्यामुळे मटेरियल मध्ये ऑटोमॅटिकली काय होणार आहे सेविंग होणार आहे मल्टी स्टेजिंग मध्ये. आणि नेक्स्ट वन देयर इज डी सुपर हीटिंग. देयर इज डी सुपर हीटिंग. सुपर हीटिंग म्हणजे काय बघा या ठिकाणी इंटरकूलिंग यूज केल्यामुळे काय होणार आहे बघा तर कॉम्प्रेसरची डिस्प्लेसमेंट जी आहे ती काय करावी लागेल कमी करावी लागेल किंवा कमी लागेल सेकंड स्टेज मध्ये. ओके दॅट इज द थिंग. नाउ व्हॉट आर द डिसएडवांटेजेस ऑफ दिस सिस्टीम. वॉट आर दी डिसएडवांटेजेस ऑफ दिस सिस्टीम. बघा डिसएडवांटेजेस काय असेल तर या ठिकाणी मल्टी स्टेजिंग केल्यामुळे इंटरकूलर यूज करावा लागेल इथं फ्लॅश चेंबर यूज करावा लागेल दोन कॉम्प्रेसर म्हणजे स्टेजेस करावे लागतील म्हणजे इनिशियल कॉस्ट जी आहे याची ती काय असणार आहे जास्त असणार आहे. सुरुवातीची जी किंमत असणार आहे याची ती काय असणार आहे जास्त असणार आहे सिस्टीमची. दॅट इज फर्स्ट डिसएडवांटेजेस ऑफ द मल्टी स्टेजिंग. Second disadvantage is that the cost of maintenance that will get increased. म्हणजे या ठिकाणी दोन कॉम्प्रेसर आहेत तर मेंटेनन्स जर आला तर त्याची कॉस्ट सुद्धा काय होणार आहे इनक्रीज होणार आहे. अँड नेक्स्ट डिसएडवांटेज इज दॅट दॅट इज साईज ऑफ द युनिट दॅट विल गेट इनक्रीज. Size of the unit is get that will get increased. Now, what are the applications? जे हे मल्टी स्टेजिंग जे आहे ते कोणत्या कोणत्या ठिकाणी वापरलं जातं बघा. First one, that is we have seen the multi staging in ice plant, okay? Chilling center, cold storages, okay? या ठिकाणी आपण टू स्टेज कॉम्प्रेसर्स काय केलेले आहेत पाहिलेले आहेत चिलिंग सेंटरला वगैरे बघितलेले आहेत. ओके त्याच्यानंतर केमिकल इंडस्ट्रीजमध्ये ज्या ठिकाणी हाय कॅपॅसिटी प्लांट्स असतील तर अशा ठिकाणी दॅट इज मल्टी स्टेजिंग इज यूज्ड सो दॅट द कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ द सिस्टीम दॅट विल गेट इनक्रीज. नाउ विथ दिस वी विल स्टॉप हियर. ओके You just write down the notes and send it to me. Thank you.